जळगाव जामोद आगाराच्या मनमानी कारभारामुळे जामोद मार्गावरील बऱ्याच अशा बस फेऱ्या बंदच केल्यामुळे कॉलेजात ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रवासी वर्गांना बसेस अभावी कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याने कडक तापत्या उन्हाळ्याच्या दिवसात बसची प्रतीक्षा करीत कित्येक तासांतास तात्काळ बसावे लागत असल्याने प्रवाशांसह कॉलेजातील विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या दिवसात अतोनात हाल सोसावे लागत असल्याने जळगाव जामोद आगाराच्या गलथान व मनमानी कारभाराबद्दल तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. जळगाव जामोद आगाराने जळगावहून सकाळी जामोदला 7 वाजता सुटणारी बस फेरी गेल्या 15 दिवसापासून बंद केल्यामुळे सदर बस फेरी ही जामोदला तर एका तासाने विद्यार्थ्यांसाठी सुरू होती, त्यामुळे सदर बस फेरी ही प्रवाशांसह विद्यार्थ्यांसाठी खूपच फायद्याची ठरत होती. त्यातच यंदा लोकसभेच्या निवडणुकीमुळे जळगाव जामोद येथील SKK कॉलेजच्या इयत्ता 13वी, 14वी, 15वीच्या परीक्षा ह्या 1 महिन्याने उशिरा नुकत्याच दिनांक 27 एप्रिल पासून सुरू झाल्याने त्यातच जळगाव जामोद आगाराने बस फेऱ्या बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना जळगाव जामोद येथून सकाळी 10 वाजेपासून तर दुपारी 1 वाजेपर्यंत बसच नसल्यामुळे बसच्या प्रतीक्षेत तात्काळ बसावे लागत असून नाईलाजाने ST पासधारक विद्यार्थिनींना खासगी अवैध वाहनाने कोंबून प्रवास करावा लागत आहे. त्यातच सध्या लग्न सराईचे दिवस असल्याने प्रवाशांची एकच गर्दी असते. आता तरी याकडे आगर व्यवस्थापकांनी लक्ष देऊन जामोद मार्गावरील तसेच जामोद येथे येणाऱ्या बंद केलेल्या बस फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी विद्यार्थी सह प्रवासी वर्गाकडून होती. न्यूज करता आकाश उमाळे, जामोद.